नमस्कार, रेसिपीज बाय ललितामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बेबीकॉर्न चिली कशी बनवायची। सो बेबीकॉर्न म्हणजे जे मक्याचे जे कणीस असतात त्याला बेबीकॉर्न म्हणतात। ते खूप छोटे असतात, पण इथे आपले जे बेबीकॉर्न यूज करणार आहेत चिलीसाठी ते अमेरिकन बेबीकॉर्न असतात। ते इंडियन आपण यूज नाही करू शकत यामध्ये, किंवा त्याचा वापर नाही करतायत। हे जे बेबीकॉर्न आहेत हे स्वीट असतात आणि त्याची साईज पूर्णपणे छोटीच असते, ते मोठे होत नाही। तर हे जे आहे हे स्टार्टर आहे, चायनीज स्टार्टर म्हणून आपण बनवणार आहोत आज। सो कसं बनवायचं आपण बघूया, कुठलाही वेळ न घालवता अगदी घरातल्या साहित्यांपासूनच बनवतो आहे आपण। मागेही मी चायनीज मंचुरियन, ड्राय मंचुरियन रेसिपी शिकवली होती, तुम्ही जर ती मिस केली असेल तर नक्की तुम्ही तीही बघा। आपण बघूया आता आपल्याला काय साहित्य लागणार आहे बेबीकॉर्न चिलीसाठी। सो इथे माझ्याकडे हे बेबीकॉर्न आहेत, या पद्धतीचे असतात, हे खूप छोटेच असतात साईजने। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे बेबीकॉर्न आहे ते चार भागांमध्ये डिवाईड करून घ्यायचे आहे, म्हणजे कट करून घ्यायचे आहे। सो मी मधोमध कट करून घेतलं आहे आणि मधल्या भागात परत अजून कट करून घेतलं आहे। या पद्धतीने आपल्याला सर्व बेबीकॉर्न जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत। जे बेबीकॉर्न मोठे आहेत किंवा ज्याची साईज जाड आहेत ते आपण चार भागांमध्ये डिवाईड केले तरीही चालतील, कारण आपल्याला हे पुढे बॉईल करायचे आहेत। त्यामुळे आपण हे जास्त जर जाड ठेवलेत तर ते क्रिस्पी होणार नाहीत। सो आता इथे माझे जेवढे बेबीकॉर्न होते ते सगळे कट करून झाले आहेत। एका साईडला मी कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। आता आपल्याला हे बेबीकॉर्न यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। पाणी गरम होऊ द्यायचं आहे। यामध्ये मी नॉर्मल पाणी घेतलं आहे, मीठ वगैरे नाही टाकलं। जर तुम्ही मीठ टाकलं यामध्ये तर जे बेबीकॉर्न आहे ते पूर्णपणे मऊ पडतील आणि त्यामध्ये क्रिस्पीनेस राहणार नाही। सो आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे यामध्ये, आणि फास्ट गॅसवर केलं तरीही चालेल। तोपर्यंत आपण याची पुढची कृती करून घेऊ। इथे मी मैदा घेतला आहे। मैद्याचं प्रमाण 4 चमचे मैदा जर घेतला असेल तर आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लॉर पीठ घ्यायचं आहे। सो त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात। इथे मी चवीपुरता मीठ घेतलं आहे, लाल तिखट आहे। सो हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि इथे मी परत टाकणार आहे गरम मसाला, याने चव फार छान येते। कुठलाही चायनीज पदार्थांना गरम मसाला तुम्ही टाकायचाच, जेणेकरून हॉटेलसारखी फार छान अशी चव येते। इथे आपले हे बेबीकॉर्न बॉईल झाले आहेत। सो इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने झाले आणि त्याचा कलरही चेंज झाला आहे। आता आपल्याला जास्त ओव्हरकुक झाले तर हे पूर्ण सॉफ्ट होतील, सो आपल्याला 75%च करायचे आहेत। इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि आता मग जे बनवलं होतं मैदा आणि कॉर्नफ्लॉरचं मिश्रण त्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे आहेत। छान पद्धतीने आपल्याला हे कोट करायचे आहेत। जेवढं गरम असेल तेवढं आपलं जे पीठ बनवलं आहे, जेव्हा मिश्रण बनवलं आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉरचं, ते तेवढं आपल्याला छान पद्धतीने आपल्या बेबीकॉर्नला लागेल। जर हलकं पिठळ वाटत असेल तुम्हाला किंवा पीठ साईडने दिसत असेल तर थोडंसं 2 ते 3 चमचे फक्त नॉमिनल पाणी टाकून आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे मसाला बनवलं होतं आपण किंवा जे पीठ बनवलं होतं ते पूर्णपणे याला या पद्धतीने लागणार आहे। जास्त आपल्याला भजनचं पीठ जसं बनवतो त्या पद्धतीने नाही बनवायचं, फक्त आपल्याला कोट करून घ्यायचं आहे। सो इथे माझं हे या पद्धतीने पूर्ण कोट झालं आहे। तेल गरम करायला ठेवलं आहे मी, जास्त गरम नको आहे आपल्याला, तेल हलकंच पाहिजे आहे। सो आता या पद्धतीने आपल्याला एक एक सोडून घ्यायचं आहे। मैदा टाकल्यामुळे चिटकणार आहेत हे, त्यामुळे आपल्याला हे एक एक सुट्टे करायचे आहेत आणि मग टाकून घ्यायचे आहे यामध्ये। सो जेवढे आहे कढाईमध्ये तेल आहे तेवढंच टाका, ओव्हर टाकल्याने ते पूर्ण एकमेकांना चिपकतील। सो इथे माझं हे जे आहेत छान पद्धतीने असे तळून झाले आहेत, तुम्ही बघू शकतात। अजून आपल्याला थोडा वेळ राहू द्यायचा आहे जेणेकरून याचा क्रिस्पीनेस येईल। तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असतात तर चॅनलवर जाऊन सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा। आपण हे जे एकमेकांना चिपकले आहेत ते झाराच्या सहाय्याने आपण काढून घेऊ। आणि इथे माझे हे बेबीकॉर्न रेडी आहेत, खूप क्रिस्पी झाले आहेत। आता आपण हे पूर्ण काढून घेऊया एका प्लेटमध्ये। दुसरे बॅचही मी तळून घेते आहे जो उरला होता तो।
याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहे सगळे. चायनीजमध्ये सॉसचं प्रमाण खूप इम्पॉर्टंट आहे. सॉस जर कमी जास्त झालं तर चायनीजची पूर्णपणे टेस्ट बिघडून जाते. इथे जे आहेत हेही माझे छान पद्धतीने असे तयार झाले आहेत. खूप क्रिस्पी आहे, क्रंची आहे, कारण आपण यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे हे खूप कुरकुरीतही झाले आहे. सो आता हे मी काढून घेते आणि जे एवढं तेल बाकी आहे आपलं ते आपण सगळं काढून घेऊया, कारण आपल्याला आता पुढचा कृतीकडे वळायचं आहे. आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत परत. सो इथे तुम्ही बघू शकता हे छान असे झाले आहेत. आता आपण पुढच्या कृतीकडे जाऊया. माझ्याकडे इथे सर्व भाज्या आहेत. गाजर आहे, हिरवी मिरची आहे, लसूण आहे आणि मी कांदा घेतला आहे जसे काप केले आहे चार भागांमध्ये स्लाइसेस. आणि शिमला मिरची किंवा कोबू तुम्ही वापरू शकतात. मी शिमला मिरची नाही वापरली, कोबू वापरला आहे. सो आता आपण इथे तेलात हे सगळं टाकून घेऊ, मिरची आणि लसूण. लसणाचं प्रमाण जास्तच असाय ठेवायचं आहे चायनीजमध्ये, कारण जी टेस्ट असते ती लसूणमुळेच जास्त येते आपल्या चायनीजला. सो लसणाचा थोडा कच्चापणा गेल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कांदे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेलं गाजर. नंतर आपण टाकणार आहोत कोबू. हे आपल्याला पूर्णपणे शिजू नाही द्यायचं आहे, क्रंची ठेवायचं आहे. हलकं असं टॉस करून घ्यायचं आहे जेणेकरून थोडासा क्रंचीनेस किंवा याचा जो कच्चापणा आहे तो निघेल. सो इथे आपलं झालं आहे. हार्डली 2 मिनटं फक्त आपल्याला परतवायचं आहे. इथे मी 1.5 चमचा सोया सॉस टाकला आहे आणि 2 चमचे आपण टोमॅटो केचप टाकला आहे. सो इथे तुम्ही कुठल्याही ब्रँडचं टोमॅटो केचप वापरू शकतात. हे सगळं झाल्यानंतर आता आपण पुढच्या कृतीकडे जाऊया. इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतला आहे. या कॉर्नफ्लोअरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला जे आपण बेबी कॉर्न केले होते फ्राय ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. हलकं टॉस करायचं आहे, जास्त वेळ नाही ठेवायचे, ना त्याचा पूर्ण क्रंचीनेस निघून जाईल. आणि छान असं आपलं टॉस झाल्यानंतर आपण जे कॉर्नफ्लोअरचं पाणी बनवलं होतं ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून लसण, कांदा, मिरची वगैरे जे सेपरेट सेपरेट असतं ते कॉर्नफ्लोअरने सगळं एकत्र होतं आणि छान मिक्स होतं. इथे चवीपुरता मी मीठ टाकून घेते. कंटिन्यू आपल्याला टॉस करायचं आहे आणि चायनीज बनवताना आपल्याला गॅस नेहमी हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे. सो इथे मी थोडंसं पाणी टाकून घेते, कारण मला ही जी बेबी कॉर्न चिली आहे खूप ड्राय वाटते आहे. आणि आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे जेणेकरून सॉस पूर्ण मर्ज होतील, मिक्स होतील आपल्या ज्या चिलीमध्ये. आणि इथे आपली छान अशी डिश रेडी आहे. आता आपण ही काढून घेऊ. जास्त ओव्हरकुक करू नका, तेवढं त्याच्यामध्ये क्रंचीनेस राहणार नाही. मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि यावर मी थोडंसं तीळ टाकते आहे आणि वरतून गार्निश करते कांद्याची पात. सो कांद्याची पातही इम्पॉर्टंट आहे, नक्की टाका. आणि रेसिपी कशी झाली आहेस मला जरूर कळवा. ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. उद्या भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत गुड बाय. Thank you.